नमस्कार, मी दीपाली, KW11 न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत। नगर जिल्ह्यातील लेटेस्ट बातमी पाहण्यासाठी KW11 न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। KW11 न्यूज, आमची विश्वासार्हता, समाजाची लोकप्रियता। जामखेड तहसील कार्यालयातील प्रांगणात आज रोजी सकाळी 9:22 तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालं। यावेळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, उपनिरीक्षक अनिलराव भारती, गट विकास अधिकारी प्रकाश पोळ, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, सभापती सूर्यकांत मोरे, माजी सभापती विद्यमान पंचायत समिती सदस्य डॉ भगवान मुरुमकर, बजरंग डोके, मेजर प्रहारचे जयसिंग उगले, डॉ अविनाश पवार, नगरसेवक मोहन पवार, पत्रकार मिठूलाल नवलाखा, प्राध्यापक लक्ष्मण ढेपे, मुख्तार सय्यद, ऍडव्होकेट हर्षल डोके, आजीनाथ जायभाये, पांडुरंग भोसले, उमेश माळवदकर आदी, तसेच सर्व तहसील कार्यालयातील सर्कल, तलाठी, कर्मचारी, पोलीस, होमगार्ड व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज जामखेड तालुक्यातील सर्व नागरिकांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। कोरोना कालावधीत सर्वांनी काळजी घ्यावी, सर्वांचं आरोग्य सुरक्षित राहून ही सदिच्छा व्यक्त करतो। आज भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72व्या वर्धापन दिनानिमित्त जामखेड तालुक्यातील तमाम जनतेला प्रशासनातर्फे हार्दिक शुभेच्छा। हा प्रजासत्ताक दिन चिरायू हो आणि असंच उज्ज्वल भविष्य या देशाला आणि या देशातील सर्व लोकांना मिळो अशी हार्दिक शुभेच्छा या प्रसंगी व्यक्त करतो। आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, आज मी जामखेड पोलिसांच्या वतीनं जामखेड शहर आणि तालुक्यातील तमाम जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद।